नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्टवर तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार एकवीस अंतर्गत या पाच जिल्ह्यांना दोन वेळा नुकसान भरपाईची जी मदत आहे शासनामार्फत देण्यात येणार आहे याविषयीचा जो शासन निर्णय जी आर आहे तो आलेला आहे दोन नोव्हेंबरची शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे तर बघूया सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो माहे मार्च एप्रिल मे दोन हजार एकवीस या कालावधीत गारपीट व अवळी पावसामुळे शेती पिकांचं झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबतचा महाराष्ट्र शासन व महसूल व वन विभाग यांच्या मार्फत जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आर मध्ये दोन नोव्हेंबर दोन हजार एकवीसचा चा म्हणजेच आजचा हा जी आर आहे आणि यामध्ये काय शासन निर्णय झालेला आहे ते बघूया सर्वात अगोदर यामध्ये माहे मार्च एप्रिल व मे या कालावधीत दोन कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे नाशिक विभागातील जिल्ह्यामध्ये शेती पिकांचं आणि पिकांचं नुकसान झाल्यामुळे केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच एन डी आर एफ आणि राज्य आपाती प्रतिसाद निधी एच डी आर एफ च्या दरानुसार मदत अनुदेय करून एकूण मदत देण्यास प्राप्त झालेल्या शासन मान्यतेनुसार विभागीय आयुक्त नाशिक यांना खालील तक्त्यात नमूद केल्यानुसार आठ कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा जो इतका निधी जो आहे वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात यामध्ये नाशिक जिल्ह्याला एक कोटी चौऱ्याऐंशी लाख अडतीस हजार धुळे जिल्ह्याला दो आ, दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार नंदुरबारला एक लाख पासष्ट हजार आणि जळगाव जिल्ह्याला सहा कोटी सहासष्ट लाख एको नव्याण्णव हजार अहमदनगर जिल्ह्याला एक लाख साठ हजार एकूण आठ कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा जो अर्थ सहाय्य म्हणजेच निधी जो आहे शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे आणि हा जो निधी आहे या ठिकाणी प्रचलित दरानुसार होणारा खर्च एकूण आठ ला आठ कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा जो हा जो खर्च नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी अर्थसहाय्य व पूर चक्रीवादळ इत्यादी अनुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च व पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मदत सहाय्यक अनु अनुदाने आ, या साठी मंजूर करण्यात आलेले तर यामध्ये शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये ही रक्कम जी आहे थेट मद जी मदत आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवली आहे कोणत्याही बाधितांना रोखीने किंवा निष्ठाच्या स्वरूपात ही मदत देण्यात येणार नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी जे पुन्हा मदत देण्यात आलेले आहे नाशिक विभागातील या पाच जिल्ह्यांना तर अशा प्रकारे आजचा जी आर होता जी आर कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच थांबले जे हिंद जय महाराष्ट्र